आमचे रोशन भूर देखील आमच्यासोबत यूट्यूबच्या माध्यमातून जॉईंट आहेत. रोशन, आपल्या देखील स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. देखील नक्कीच स्पर्धामध्ये एन्जॉय करतायत आणि आपल्याला देखील रोशन आमच्या माध्यमातून ह्या दरम्यान तुम्हाला माझ्या शुभेच्छा आहेत मकर संक्रांतीच्या. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. तर मॅच आपण इथं मात्र स्टार्ट करतोय. यावेळेस 40+ ची दुसरी मॅच आहे खुल्या गटातून. दोन टीम आमने सामने येतील. गेम प्ले, पहिलाच बॉल आहे बॅकफुटला, झोन मध्ये जागा मधून खेळता चेंडू मध्ये डीप मध्ये खूप फेक, इनफील्ड मधून तीन तीन खेळाडू चेंडू पाठला करतायत. खेळाडू चेंडूवरती पोहोचतील, उचलतील, फेकतील, तोपर्यंत दोन धावा तिसरे धाव घेण्यासाठी चुकीचा कॉल. आणि आता मात्र धावचेच्या माध्यमातून इथं मात्र खेळाडू बाद. सचिन अखाडे मधून नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, मध्ये धावचूच्या माध्यमातून खेळाडू बाद होत आहेत. या नक्की पंच दोन धावा आहेत ना आमचे ऑफिशियल पंच तिकडे आहेत. संदीप डोंबरे आहेत सँडी, त्याच्यानंतर आमचे एक स्वर्लक्ष पंच. दरम्यान स्वर्लेखले अंपर नाहीत का, क्या बात आहे. विभीषण या या या. तर आपण नक्कीच इथे या दरम्यान बघतो, पहिल्या षटकामध्ये गोलंदाज औच्या माध्यमातून हा षटकमध्ये फेकला जातोय. 40+ नक्कीच आपण संघ बघतो. आता मध्ये खुल्या गडातून हे दोन संघ देखील इथे दाखल झाले आहेत. मुंबईवरून नक्कीच, कल्याणवरून, डोंबिवलीवरून, ठाण्यावरून, अंबरनाथ असेल, बदलापूर असेल, मात्र यावेळेस अनसाईडला फटका बघा किती चांगला आहे. मी अगोदरच म्हटलं खूप लांबचा दूरचा अंतर का, पण मात्र या दोन्ही संघ आले आहेत आणि इथनं आक्रमण आपल्या यावेळी इथनं मात्र पाहायला भेटतोय. चेंडू जाईल सीमा पार, षटकार. काय मात्र इथं फटका होता राजकुमारच्या माध्यमातून, दर्जेदार असे बॅटिंग होत असताना बॉलच्या नक्कीच पूर्णपणे मिरीटमध्ये गेले. चेंडूची बघितली, पाहणी केली, चेंडूला मात्र सरळ फेकून दिला मिड विकेटच्या दिशेने, षटकार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, ओव्हर पिच आहे आणि आता मात्र बरोबर हा आमच्या समोरच्या कक्षाला अभिवादन देत असताना अजून एक चांगला फटका राजकुमारच्या माध्यमातून. आक्रमण इथनं पाहायला भेटतोय. अजून एक विकेट, साधा वा. काय बॅटिंग मात्र इथं केली जाते. मी अगोदरच म्हटलं खुल्या गटातून आले आहेत, म्हणजे प्रत्येकी स्टेशनवरून एक, उल्हासनगर, बदलापूर असेल, वांगणी असेल, चेलू कर्ज, त्याच्यानंतर आपण इकडेकडे विठ्ठलवाडी असेल, कल्याण असेल, डोंबिवली, नाकुर्ली, ठाणा, कांजुरमार, अशा ठिकाणावरून एक संघ नक्कीच खेळाडू आले असतील. अजून एक विकेट, पहिला खेळाडू ठरतोय 40+ मधून.
बॅक टू बॅक तिसऱ्या बॉलवरती तिसरा षटकार मारणारा राजकुमार ठरलाय या स्पर्धेमधला पहिला खेळाडू. का बॅटिंग केली जाते, नक्की फुटील पेक्षा खेळाडू आहेत की मात्र इथनं एक बघतो आपण अंडर 90 अंडर 20 चा खेळाडू इथं बॅटिंग करतोय असं आपल्याला पाहायला भेटतोय. दर्शदा क्लास बॅटिंग साधा वा दर्शदर अशी बॅटिंग होत असताना आता मात्र विचार करावा लागतो अऊच्या माध्यमातून जो षटक फेकला जातोय त्या अऊवरती आक्रमण असा चढवला जातोय की त्या आक्रमणाने पूर्णपणे आदरमान शरीर 11 डोंबिवली संघ 4-1 आणि चीत झाला या मॅचमध्ये. का बॅटिंग आहे, किती क्लास माझ्याकडे आहे, किती दर्जा माझ्याकडे दाखवून दिला जातोय. डहाणूचा मात्र खेळाडू आहे चिंचणी, म्हणजे डहाणू म्हटलं की नक्कीच विरार पुढचं नक्की शेवटचं स्टेशन म्हणजे खूप लांबचं अंतर म्हणजे पनवेल वसई नक्कीच या ट्रेनने कदाचित मात्र आला असेल हा खेळाडू. कारण खूप पालघर नक्कीच पालघर जिल्ह्यात नक्कीच चिंचोली गावात ना मात्र हा खेळाडू बिलॉंग करतोय. काय खेळ दाखवला, अप्रतिम दर्जेदार बॅटिंग होत असताना जेवढं या खेळाडूचं कौतुक आम्ही करू तेवढं कमी. आम्ही डहाणूवरून का आलो आहे, मी पालघर जिल्ह्यातनं का बिलॉंग करतो, एवढ्या लांबचा अंतर कवर मात्र मी इथं मात्र आलो आहे. या मलंगणमध्ये येत असताना छाप सोडले चंदूच्या स्मृती चषकामध्ये नद बिगिट चौथा षटकार राजकुमारच्या बॅटमधून राजेसारखे बॅटिंग षटकार. योगेश काय सांगशील, किती चांगली बॅटिंग होती बघा. 40+ चा खेळाडू आहे डहाणूवर आला नाही की पालघर जिल्ह्यामधून पालघर जिल्ह्यामध्ये बिलॉंग करतोय. काय सांगशील राजकुमारच्या बॅटिंग बद्दल, कारण राजकुमारची बॅटिंग खूप चांगली होती या मॅचमध्ये. योगेश मडवी तर निश्चित राहुल आपण पाहतोय मॅच जरी 40+ आली तरी असं म्हटलं जातं की प्रॅक्टिस मॅन इज परफेक्ट मॅन. सराबा माणसाला परिपक्व होतं आणि ज्या प्रकारे राजकुमार खेळ करतोय ज्याचा खेळ खूप चांगला आहे, कारण प्रॅक्टिस मॅन इज परफेक्ट मॅन मी प्रत्येक वेळी सांगत असतो आणि त्याचा सराव देखील तेवढाच चांगला आहे. कारण आज विश्वास पाडित जरी तुम्ही पहिले 40+ संघातून तरी सुद्धा एक चांगला दर्जेदार क्रिकेट तुम्हाला पाहायला भेटेल. नक्कीच आता मला माहिती मध्ये कारण रसायनीमध्ये जाऊन देखील मात्र खूप चांगला प्रकारचा खेळ दाखवला होता. तर सलगावनं 3 मॅचमध्ये बघतो आपण 106 धावा बनवल्या होत्या आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट स्पर्धेमधला सर्वात चांगला खेळाडू म्हणजे 40+ खेळाडू देखील बघा किती चांगले आहेत. नक्कीच योगेशने सांगितलं प्रॅक्टिस मॅन परफेक्ट मॅन, कारण का माणसाने प्रॅक्टिस असणं गरजेचं असतं. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जा, तुम्ही कोणताही खेळ केला, तुमचा नक्कीच कोणताही मात्र तुम्ही कार्य करा त्याच्यात तुम्हाला प्रॅक्टिस सराव करावा लागतो. म्हणजे इथनं बघतो काय खेळ केला जातोय, पालघर जिल्ह्यात नक्की बिलॉंग करतोय, एका छोट्याशा गावातून नक्कीच बिलॉंग करत असताना मात्र इतका दूरचा अंतर का आपण इथे आला आहे आणि आज मात्र हा मी मैदान गाजवेल, ही ट्रॉफी मी गाजवेल. कारण का जेव्हा ओपनिंग घेतली त्यांना स्वर्गीय रतनबा ट्रॉफीची नक्कीच आठवण झाली त्या खेळाडूंना, कारण का एवढं मोठं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून केलं गेलं, आयोजकांना शुभेच्छा देखील दिल्या त्यांनी आणि आता मात्र इथं चांगला प्रकारचा खेळ आपल्याला पाहायला भेटतो 40+ संघाच्या माध्यमातून. सेकंड ओव्हर आहे, शेवटी बाळ बाळशामध्ये समोर घेतात फटका चांगला, शेवटमध्ये साईड स्क्रीनला जाईल खेळाडू, शेवटमध्ये इतर सतील फेकतील तोपर्यंत एकदा मिळतील आणि एका दावेच्यामध्ये त्यांनी संघाच्या धावसंख्या आता मध्ये एकने जाते पुढे. कारण का इथनं बघतो आपण स्ट्रायकरला इथनं आले होते खेळाडू सचिन आकडेला माहिती आहे का समोर राजकुमार जो आक्रमण ज्याने मात्र आतापर्यंत सुरू ठेवला आहे तर राजकुमारकडे नक्कीच आपण स्ट्राईक द्यावी. त्याने मात्र एकीनं चांगल्या प्रकारचं काही दाखवेल राजकुमारच्या माध्यमात. आतापर्यंत आपण बघितले 4 षटकार येत आहेत. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न होता अगोदरच मात्र मन बनवला होता स्पिंगांना मिस नक्कीच त्याला म्हटलं जाईल, कारण का आता इथनं गतीमध्ये मिश्रण केलं. कारण का समोर आता बघतो आपण गोलंदाज आहे नितीन, नितीनला इथनं मात्र यावेळेस चांगला षटक फेकावा लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये अक्षरशः डावा बनवण्यात अक्षरशः डावा ठोकल्यात मैदानाच्या आतमध्ये, त्या मात्र आता इथनं वसूल करण्याचा प्रयत्न असेल नितीनच्या माध्यमातून, त्या कव्हर करण्याचा प्रयत्न असेल नितीनच्या माध्यमातून. चेंज ऑफ पेस आहे मात्र इथनं राजकुमारला कोणता फरक पडतोय, तुम्ही गोलंदाज फिरकीचा आणा किंवा मात्र तुम्ही इथं गोलंदाज मात्र वेगाने टाकणारा असो, मी माझ्या टचमध्ये आहे आणि मी मात्र 100% देईल. चुनला सरळ मात्र फेकून दिलं. आता बघ
बघतो आतापर्यंत षटकार क्रमांक पाचवा आपल्याला पाहायला भेटतोय. म्हणजे आतापर्यंत बघतो एकही खेळाडू रेग्युलरच्या खेळून देखील मिथुन भोईर रेग्युलरच्या खेळून देखील मात्र पाच षटकार आतापर्यंत कोणीहीच मारले नाहीयेत. मग आता 40+ खेळाडू काय येत खेळ दाखवतोय. क्लास दर्जेदार बॅटिंग आपल्याला पाहायला भेटते. धावा एकूण खूप वेगाने गेल्यात पुढे 32. आता मात्र इन साइड आउटचा अजून एक देखना फटका आहे. धावा देखील नक्की चांगला मिळतील. चेंडू वन बॉल स्ट्रेट फरार होतोय सीमा पार आणि इथन राजकुमारच्या माध्यमातून फक्त आणि फक्त 11 रन. 9 बॉल मध्ये 36 धावा बनवल्या गेल्यात. पहिला खेळाडू ठरेल की काय. मात्र 40+ माध्यमातून घेत असताना अर्धशतक बनवणारा लांबचा मी मल्ला गाठून इथं आलो आहे. आणि आता मात्र मी चांगल्या प्रकारचा खेळ करेल त्या अनुषंगाने इथनं दसका दम दाखवला जातो. अक्षरशः गोलंदाजांची मात्र डोकीदुखी झाली आहे. अक्षर नक्कीच इथनं गोलंदाजाला आता मात्र विचार करावा लागतो का इथनं चेंडू टाकायचं कसं. कारण का जसा बॉल टाकला जातोय तसा त्याच्याकडे मात्र बघतो आपण. राजकुमारकडे शॉट आहे, माझ्याकडे रिव्हर्स आहे, माझ्याकडे पुल आहे, माझ्याकडे अनसाईडला नाही तर मग हुकचा फटका आहे. मी सगळे फटके खेळू शकतो. स्विंगांना मेस, कीपर बीट झाले, मध्ये धाव याच्यावरती नसेल. डॉट बॉल बघतो आपण खूप वेळाच्या नंतर इथं पाहायला भेटते. आणि एका धावेच्या मदतीने माफ करा 6-4 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आतापर्यंत आपण बघतो इथं झाली आहे 37 धावा. धावपलकावरती येतात षटक क्रमांक फक्त आणि फक्त दुसरं मार्ग असा असताना दर्जेदार इथं बॅटिंग पाहायला भेटते. मी अगोदरच म्हटलं 11 खेळाडू आहेत, म्हणजे 11 शहरातून येतील, 11 स्टेशनवरून येतील आणि 11 जणांचा आता मात्र इथनं आपल्याला खेळ या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला पडेल. या दोन संघांकडनं खूप चांगल्या प्रकारची अपेक्षा असेल आणि आता मात्र पूर्णपणे प्रेक्षकांची मनं जिंकली जात आहेत आणि अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये मैदान गाजवलं जातोय राजकुमारच्या माध्यमातून. क्लास बॅटिंग चेंडू शॉट स्मृती चषकाचा आपण बघतोय. 2019 असा हा तिसरा दिवस आपल्याला पाहायला भेटतोय. मात्र अजून 3 दिवस ही स्पर्धा तुम्हाला अशीच पाहायला भेटणार आहे. आकर्षक अशा बक्षिसं आहेत 117 रुपयामध्ये 2 बाईक आणि आकर्षक बक्षीस होम थिएटर असेल, कूलर असेल, छत्रपती शिवाजी महाराजांची नक्कीच फोटो फ्रेम दिली जाईल. इथं मात्र काय घडतं मैदानाच्या आतमध्ये. ज्या राजकुमारने सुरुवात केली आहे तो राजकुमार आता मात्र इथनं थांबेल कसा हा मोठा प्रश्न चिल्ल. इथं मात्र अजून एक या 4 धावा येतील. एकूण धावा आता मात्र खूप वेगाने गेलेत पुढे. बघा एकूण धावा इथं येतात 2 ओव्हरच्या नंतर 41 धावा. धावल्यावरती पाण्याची मागणी केली जाते नक्कीच. आता मात्र 40+ खेळाडू आहेत, तहान नक्कीच मध्ये लागले असेल आणि तहान नक्कीच मध्ये ती पाण्याची तहान नक्कीच बांधण्यासाठी या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये जात आहेत आमचे 12वे खेळाडू. यस निलेश मात्री मोठा गावचे तर शुभ आगमन झालं आहे. त्यांना देखील मी विनंती करेल की आपण देखील आमच्या या व्यासपीठावरती यावं. आमचे निलेश दादा या पण देखील व्यासपीठावरती आपले देखील स्वागत आहे. यापुढचे माझ्या कामालपाडा संघ आपण सज्ज राहायचा आहे. कारण का आम्ही कामालपाडा विपक्ष नक्कीच आता मात्र वाडेकर असे मात्र मॅच खेळणार आहोत. कारण का वाडेकर संघाला देखील मात्र मेगा फायनलचे मॅच खेळण्यासाठी मकर संघ ट्रॉफीमध्ये जायचं आहे. तर आपण सज्ज राहायचं आहे. स्वर्गीय शिवाजी क्रिकेट संघ कामालपाडा या टीमने आपण लवकरात लवकर सज्ज राहायचं आहे. प्लीज वेळ घेऊ नका, आपण लवकरात लवकर यावं. तर 2 ओव्हरमध्ये 10 धावा आतापर्यंत होत आहेत 41. आणि जर राजकुमारचे जर आपण 10 धावा बघितल्या तर आतापर्यंत बघतो आपण 40 धावांचं योगदान. चेंडू फक्त खेळलेत आमच्या नक्कीच आम्हाला मिथुन आता माहिती देतील. 11 चेंडूमध्ये 40 धावा. आमचे मिथुन भोईर आहेत आमच्या नक्कीच गुणसंख्या लेखक. त्याच्यानंतर आमच्या दरम्यान फुलवरे देखील आमच्यासोबत जॉईंट आहेत. नितीन फुलवरे हे देखील गुणसंख्या लेखक म्हणून आमच्यासोबत जॉईंट आहेत. त्यांच्या नक्कीच सुंदर लेखणीतनं आम्हाला प्रत्येकी बॉलची अपडेट दरम्यान आपण प्रेक्षकापर्यंत पोहोचवतोय. स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक किरणदादा ढोंबरे देखील आमच्यासोबत जॉईंट आहेत. पंचायत समितीचे नक्कीच सदस्य. त्याच्यानंतर मलंगा टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या समितीचे उपाध्यक्ष आहेत. खूप मोठ्या संख्येने नक्कीच खूप सारं प्रेम त्यांच्यावरती या नक्कीच विभागाचं आहे आणि ते देखील आपल्यासोबत जॉईंट आहेत. ओव्हर द विकेटने नवीन षटक बॅकवर्ड जाऊन वा नक्कीच विनंती. स्टाईलने स्वर्गाचा फटका आउटफील पास आहे. शून्यमध्ये समोर जातोय धर्मवीर डीके साहेबांच्या कक्षासमोर. मध्ये चेंडू या दरम्यान अडवला जातोय. बघा काय संकल्पना आहे. शिवसेना कोणी घडवली
मत नक्कीच कशी घडली का घडली यांचं मात्र आवर्जून नक्कीच योगेश मांडवींनी पहिल्या दिवसापासून नक्कीच ते सांगितलं त्या संघटनेबद्दल. मात्र ती घडवण्यासाठी ज्यांचं ज्यांचं मात्र सहकार्य होतं त्या त्या मात्र दर्जेदार कार्यशील व्यक्तिमत्वांचं आपण बघतो. या दरम्यान यावेळेसा स्टँड बनवले गेलेत. डी के साहेबांबद्दल जेवढं सांगावं तेवढं मात्र कमी आहे. ना त्यांनी मात्र या शिवसेना नक्की संघटनासाठी किती नक्कीच जतले असेल दिवस रात्र मेहनत आणि मेहनत कष्ट आणि कष्ट केलेत. आणि नक्कीच आता मात्र शिवा नक्कीच बघतो आपण शिवसेना पक्ष ही संघटना मात्र उभी राहिली आहे. आणि त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपणारा एकमेव आपण बघतोय या हिंदुस्थानामध्ये नक्कीच महाराष्ट्रामध्ये नक्कीच मात्र या दरम्यान त्याचं आवर्जून त्या व्यक्तीचं मात्र नाव घेतलं जातं. इंदूर बाळासाहेब ठाकरे नक्कीच त्या एक मान्यवर आहे बघतो आपण त्या व्यक्तीचा एक दर्जेदार असं मात्र इथनं कक्ष बनवलं गेलं आहे. या दरम्यान अपील आहे आणि आमच्याच केवळ एकशे पंच आणि मेन पंचांच्या नक्कीच हिट विकेटच्या माध्यमातून पहिला खेळाडू बाद झाला आहे. आपण नक्की चर्चा केली स्टँडबद्दल त्याच्यानंतर समोर एक स्क्रीनसुद्धा आहे. त्याच्यानंतर आपण बघतो आपल्या नक्कीच या दरम्यान समोरच उजव्या हाताला या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांचं राजांचं नक्कीच माझ्या राजाचं मात्र आकर्षक असं मात्र स्टँड इथे बनवलं गेलं आहे. का त्यांनी देखील मात्र खूप सारी नक्कीच मी तर म्हणेला या दरम्यान महाराष्ट्रामध्ये खूप सारे छत्रपती शिवाजी महाराजांना दिलं आहे. आणि त्या राजाबद्दल जेवढं म्हणावं नक्कीच तेवढं कमी आहे. त्या राजांसारखं कोणी होणारही नाही आहे आणि नक्कीच आतापर्यंत कोणी झालाही नाही आहे. कारण का त्यांचा इतिहास या महाराष्ट्राच्या माध्यमातून नक्कीच आपण उभे आहोत. पूर्णपणे नक्कीच त्यांचा आशीर्वाद आहे. त्यांनी केलेले कार्य नक्कीच आपल्याला आजही आठवतात. ते छत्रपती शिवाजी महाराजांचं एक अक्ष केलं आहे. आणि ज्यांनी शिवसेना मात्र खरी म्हणून या गावामध्ये रोपली ज्या शिवसेनेचं रोपटं मात्र छोटंसं मात्र गावामध्ये उगवं नक्कीच निर्माण केलं ते सर्वांचे लाडके आपण बघतो. आज ते आपल्या आपल्यामध्ये नाही आहेत. मात्र किरण दादा त्यांच्या नक्कीच मात्र दरम्यान चिरंजीव आहेत. मध्ये त्यांनी त्यांचा वारसा जपला आहे. मी त्यांच्याच नावाने प्रत्येक वर्षी सर्वात मोठी स्पर्धा मलंगडी विभागातील चंदूशेठ ठोंबरे चषकाचं लाडकाने देखणं आयोजन आपण प्रत्येक वर्ष बघत असतो. भगमय वातावरण आहे आणि नक्कीच भगमय वातावरण म्हणजे शिवसेना आणि शिवसेनेची स्पर्धा आहे. जल्लोष तर असणारच नक्कीच जोमाने. कारण का खोनी गावाचे आपण बघतोय हा नक्की सण आहे. हा सण इथे साजरा केला जातोय. हा खोनी गावाचा मोठा नक्कीच आपण बघतोय कार्यक्रम इथे आपण बरवला जातोय. आणि त्या कार्यक्रमासाठी आवर्जून सर्व खोनी ग्रामस्थांनी नक्की शिवसेनाच्या नक्कीच आपण बघतोय आमच्या शिवसेनेच्या नक्कीच शाखा खोनी गा ग्रामपंचायत सर्व नक्कीच कार्यकर्ते या सर्वांनी मात्र खूप सारी मेहनत घेतली आहे या आयोजनासाठी. आपण जाऊया मॅचकडे. नक्कीच एकूण धावा आतापर्यंत झाल्या. त्या दरम्यान 43-43 जेव्हा धावपालिका होत्या आतापर्यंत होतात. शर्मेकरन जर आपण बघितलं तर खूप चांगल्या प्रकारची इथं आतापर्यंत बॅटिंग दाखवली आहे. राजकुमार ज्या राजकुमारने आतापर्यंत राजासारखे बॅटिंग केली आहे. राजकुमारच्या बॅटमध्ये आतापर्यंत आपण धावा जर बघितल्या फक्त आणि फक्त धावा बनवल्या गेल्या आहेत. एकूण 5 षटकार त्याच्यानंतर आपण जर चौकार बघितले तर आतापर्यंत 2 चौकार आणि 40 धावांचं योगदान राजकुमारच्या माध्यमातून. ओव्हर द विकेटने चुलला फक्त दिशा दिली. पुलचा फटका अनसेल हुक करता आहेत. थेट चेंडू नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांचा कक्षकडे जातोय. सीमा पार 4 धावा. असिप नवीन खेळाडू पल करण्याचा प्रयत्न होता. मध्ये चेंडू मध्ये जातोय आपण. शॉर्ट टॉर्नामेंटला जातोय. धाव नसेल. आमचे सुरेश चौधरी आणि त्याच्यानंतर सुरेश चौधरी आपण यावं लागेल आमच्या व्यासपीठावरती. सुरेश दादा आपण यायचं आहे. आणि मोठ्या गावचे आमचे निलेश दादा मात्रे हे देखील आले आहेत. दोघांना विनंती करतो की आपण दोघांनी व्यासपीठावरती यावं प्लीज. या दरम्यान आता मात्र इथनं फटका चांगला आहे. धावा देखील चांगला मिळतील. छत्रपतींचा 6 आणि या इथनं मिळतील या बॉलवरती 6 धावा. दर्जेदार बॅटिंग प्रत्येकी खेळाडू 100% कमिटमेंट देतो मैदानाच्या आतमध्ये. रणनीती पूर्णपणे मात्र यावेळेस घेऊन उतरला आहे मैदानाच्या आतमध्ये. एकलव्य क्रिकेट संघ कल्याण संघाच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारची बॅटिंग. शौर्य 11 डोंबिवली टीमकडे नक्कीच बॅटिंग चांगली आहे. मात्र ज्या धावा खोऱ्याने इथं बनवल्या जात आहेत त्या धावांवरती कुठेतरी अंकुश लावावा लागेल. नाहीतर मात्र धावा एवढ्या मोठ्या बनवल्या जातील की त्या मात्र सेकंड इनिंगमध्ये चेस करण्यासाठी खूप महागात पडू शकतील. ओव्हर द विकेटने चेंडू डावा स्टिकवरती होता. मात्र इथनं बघतो आपण फटका तेवढाच चांगला आहे. हुकचा फटका आणि चेंडू पुन्हा एकदा झाली सीमा पार. या येथील इथनं 4 धावा. आई लू फटका
माझे आईचे पालखीला आईलो भंडारा उदलाला माझे डीजे वैभव इन द मिक्स. एकूण 58 धावा धावा फलकावरती येत आहेत. आता नवीन खेळाडू बघतो आपण मैदानात. आसिफ आले आणि आसिफच्या बॅटमधून दोन चौकार एक षटकार आला आहे आणि ऑलरेडी राजकुमारने अक्षरशः धुमाकूळ घातलाय मैदानाच्या आतमध्ये. राजकुमारच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्वीट शीटचा वापर आणि धावा नक्की इतना चांगल्या मिळतील. खूप चांगल्या प्रकारची बॅटिंग होत असताना अजून एक चांगला फटका, 4 रन. धावांचं योगदान, पहिला 50 धावा कंप्लीट केल्या जातील की काय याच्याकडे लक्ष आहे. मात्र इतना बघतो आपण, कीपर बीट झाले, एक धाव घेतली जाईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. किती वेगाने बघा, किती दर्जा जुळत आहे राजकुमारसाठी, किती चांगला त्यांचा फिटनेस आहे बघा. 40+ खेळाडू आहेत आणि 2 धावा एवढ्या वेगाने घेतल्या की मात्र इतना आपण बॅटकटच्या माध्यमातून या 9 धावा आणि एकूण आता मात्र 46 आपण बघतोय. 46 धावा होत आहेत राजकुमारच्या बॅटमधून काय इतना बॅटिंग होत असताना. खूप लांबचं अंतर कापून आज मात्र इतना या विभागात येत असताना काय क्लास बॅटिंग दाखवली आहे राजकुमारने. अकुटपचा बॉल आहे, पुल करण्याचा प्रयत्न होता, एक धाव तिथे मात्र घेतली जाते, फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. लेग बाच्या माध्यमातून बिभीषण मात्र इशारा आमच्याकडे आलाय आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 जाते पुढे, तब्बल 10 इथं येतील. या दरम्यान 65 धावा धाव बलकावरती. दर्जेदार अशी बॅटिंग होत असताना शेवटचा अंतिम षटक आहे. शकर ओव्हर द विकेटने मात्र पंच. या दरम्यान आमच्याकडे इशारा करतायत तस्वीर चेंडू आहे, एक अवांत धाव अजून एक मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 1 पुढे, 66 धावा धावा बळकावरती आतापर्यंत इथं येत आहेत. आता मात्र बरोबर चेंडू आणि बाहेरचा संपर्क येत नाहीये, मात्र एक धाव नक्कीच लेगबाजी पुन्हा येत आहे आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 1 पुढे, तब्बल 67 धावा धापालकावरती आणि 46 धावांचं योगदान आतापर्यंत राजकुमारच्या बॅट मधून 50 धावा ठोकल्या जातील का, विक्रम म्हणला जाईल. बॅकवर्डला जात आहेत आणि फटका चांगला आहे, जरा जवळटाया होता राजकुमार साठी, कारण का पालघर जिल्ह्यात खूप लांबचं अंतर कापून या स्पर्धेमध्ये आला आहे आणि तब्बल 40+ संघाच्या माध्यमातून घेत असताना पहिला 50 धावांचा विक्रम आपल्याला पाहायला भेटतोय. राजकुमारच्या नावावरती काय बॅटिंग केली आहे, क्लास बॅटिंग. 15-0 मध्ये अक्षरशः 50 धावा ठोकल्यात मैदानाच्या आतमध्ये. अंपायरचा इशारा आहे, चेंडू अजून शिल्लक असतील, 1 to go. शेवटचा बॉल, धावा एकूण झाल्या आहेत 71, सर्वाधिक धावा 4 रन मध्ये. नक्की 66 पाऊट झाले, फुटबॉक्सचा वापर ऑन साईडला, खराब सिच्युएशन झाला आहे. दुसरा धावेचा प्रयत्न आणि तब्बल 52 धावांचा खेळ केला. पुन्हा जरा एकदा जोरात पिटली तर टाया वाजवा राजकुमारसाठी, कारण का हा खेळाडू 40+ आहे मित्रांनो, रेग्युलरचा खेळ सुरू नाही या, मात्र 40+चा खेळाडू नक्कीच रेग्युलरच्या खेळाडू नक्कीच लाजवेल असा खेळ दाखवला. तब्बल आपण बघतो नक्कीच जरा शुभेच्छा देत आहेत, कारण का समोरचा नक्कीच छोरी आले म्हणा डोमोली संघाच्या पूर्णच्या पूर्ण खेळाडू शुभेच्छा देतात राजकुमारला की तुम्ही क्लास खेळ दाखवला, क्लास बॅटिंग दाखवली आणि अक्षरशः मैदानाच्या चारही बाजूला धुमाकूल माजवला मैदानाच्या आतमध्ये. राजकुमारचे तब्बल 52 धावा आणि संघाची 1 धावसंख्या सर्वात मोठी धावा बनवल्या गेल्या. आता मात्र इथं 73 आपण बघतोय, 73 धावा आणि 74 धावाचा लक्षाचा पाठलाग मात्र या मॅचमध्ये करावा लागेल शौर्य 11 डोंबिवली टीमला. यापुढची मॅच आहे स्वर्गीय शिवाजी क्रिकेट संघ खांबालपाडा विपक्ष वाडेकर या दोन टीममध्ये. यस योगेश मडवी, तर चला दोन्ही टीमच्या कॅप्टनांमध्ये यायचे टॉससाठी. खांबालपाडा टीमच्या कॅप्टनला विनंती करेल, कारण वाडेकर टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मी खांबालपाडा टीमच्या कॅप्टनला विनंती करेल की आपण टॉससाठी यावं. नेक्स्ट मॅच वाडेकर विपक्ष खांबालपाडा या दोन टीममध्ये असेल, तर इथे वाडेकर टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत.
विनंती करे खांबरपाडा टीम च्या कॅप्टनला की आपण टॉस साठी यावं. तर आपण पाहतो निश्चित एक मोठी स्पर्धा पाहायला भेटते यावर्षी, एक नाविन्य पाहायला भेटलं स्पर्धेमध्ये. तर यावर्षी 40+ संघ देखील या स्पर्धेमध्ये खेळताना तुम्हाला पाहायला भेटतील. 4 ग्रामीणचे संघ आहेत, 4 ओपनचे संघ आहेत, असे एकूण 8 संघ या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला भेटतील. तर इथनं विनंती करेल खांबरपाडा टीमच्या कॅप्टनला की आपण टॉस साठी यावं. सर यायचं टॉस साठी, कारण नेक्स्ट मॅच इथे असेल, कारण वाडेकर संघ देखील मकर संघात चषकामध्ये मेगा फायनल मध्ये 40+ मॅच तिथे देखील ते मेगा फायनल मध्ये पोहोचले. तर मी इथनं विनंती करेल खांबरपाडा टीमला की आपण टॉस साठी यावं. राहुल तर चला इथे खांबरपाडा टीमचे कॅप्टन आपण यायचे टॉस साठी. तर निश्चित नेक्स्ट मॅच असेल इथे बिग फाईट तुम्हाला पाहायला भेटेल दोन ताकदवर टीम मध्ये. सेकंड राऊंडचा सेकंड मॅच म्हणजे सेकंड राऊंडचा पहिला मॅच इथे पाहायला भेटेल दोन संघामध्ये. तर इथे आपण पाहतोय तसेच 40+ संघटनेचे अध्यक्ष सर्वांचे लाडके आणि सर्वांना नक्कीच हवे हवे असणारे सर्वांचे लाडके आपण बघतोय. आता माझा अर्जुनदादा पाटीलला अर्जुनभाई पाटील यांचा शुभ आगमन होतोय. नक्कीच माजी सरपंच गाठेगावचे आणि नक्कीच सर्वांचं लाडका असं व्यक्तिमत्व आपण बघतो आपल्या व्यासपीठावरती. आणि 40+ संघटनेचे तिथे अध्यक्ष देखील आहेत अर्जुनभाई पाटील. आता मात्र आपल्यासोबत जॉईन होतात, नक्की दादांचं स्वागत आहे त्यांच्यासोबत. आपण बघतो आता मात्र क्या बात आहे, विपक्ष विपक्ष संघ आहे. तर नक्कीच आमचे विश्वनाथ दादा मस्कर काहीतरी नक्कीच मांडली करून आले असतील. मात्र मांडली वगैरे काय करायची नाहीये, मॅच आम्हाला चांगली होणं गरजेचं आहे. अर्जुन दादा मॅच चांगली होली नक्की चांगली होणार आहे, कारण का दोघेही असं नक्कीच सोबत आल्यात आणि दोघांची आता मात्र मॅच होणार आहे. म्हणजे मॅच चांगल्या प्रकारची पाहायला भेटेल. दोघांचं देखील स्वागत आहे दुपारच्या नक्कीच या दरम्यान या क्लायमेटमध्ये. आणि दोन्ही आमच्या मान्यवरांना अर्जुनदादांना आणि त्याच्यानंतर आमच्या विष्णुदादांना मकर संघटनेच्या लाख लाख शुभेच्छा आमच्याकडनं. दोघांना देखील आम्ही शुभेच्छा देतोय किरणदादांच्या माध्यमातून. दोन्ही मान्यवरांना नक्कीच मकर संक्रांतीच्या लाख लाख खूप खूप शुभेच्छा. येस ना बॅक टू क्रिकेट मॅच इथं सुरू आहे. नक्कीच दादांच्या माझी नक्कीच आपण बघतो मॅच. बघा शेवटच्या दिवसामध्ये प्रेक्षकांसाठी बघतो आपण व्हेज जे नॉनव्हेज आहे, व्हेज आणि नॉनव्हेज असे दोन जेवण आहेत. त्याच्यामध्ये आपण बघतो जी शाकाहारी जेवणाची व्यवस्था आहे तर नक्कीच आमच्या अर्जुनदादांच्या माध्यमातून नक्कीच ती व्यवस्था मध्ये केली गेली आहे. नक्कीच अर्जुनदादांचं मी देखील आभार व्यक्त करेल, कारण का शेवटच्या दिवसामध्ये व्हेज नॉनव्हेज दोन्ही जेवण आहेत. त्याच्यामधून आपण बघतोय शाकाहारी जे जेवण, नक्कीच शुद्ध शाकाहारी जी जेवणाची व्यवस्था आहे ते नक्कीच 40+ संघटनेचे अध्यक्ष, त्याच्यानंतर काटी नक्कीच ग्रामाचे नक्कीच माजी सरपंच सर्वांचे लाडके अर्जुनभाई पाटील यांच्या माध्यमातून मात्र ते आम्हाला सुविधा लाभली आहे. दोन्ही मान्यवरांचं पुन्हा ते मी आभार व्यक्त करेल जे नक्कीच आवर्जून इथे आले. तर आपण जाऊया मॅचकडे, इथं आपल्याला मॅच पाहायला पडेल. या दोन टीममध्ये शौर्या 11 डुंबोली संघ एका बाजूने उतरला आहे आणि आताच नक्कीच राजकुमारने तबला आपण बघतो 52 धावा ठोकल्या आहेत. या दरम्यान पहिलं अर्धषटक 16 बॉलमध्ये बनवलं गेलं आहे. तर मॅच येतं कशा प्रकारचे असेल याचा आपण धावतं समोरच्या ऐकूया पुन्हा एकदा योगेश मडवी यांचा पहाडी आवाज. थँक्यू सो मच. तर थँक्यू सो मच राहुल भोईर. पुन्हा एकदा जमलेल्या सर्व तमाम प्रेक्षक वर्गाचं मी सहर्ष स्वागत करेल. याची देही या चढवला हा क्रिकेटचा देखना सोहळा तुम्ही पाहताय. स्वर्गीय चंदूषित टोमरे स्मृतिचषक 2019 पर्व आणि दरवर्षीप्रमाणे ही स्पर्धा पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आली. नवीन संकल्पना घेऊन एक नवीन संकल्पना तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला भेटेल, कारण यावर्षी 40+ चे 8 संघ तुम्हाला मैदानावरती पाहायला भेटतील. निश्चित आज 40+ संघ तुम्ही पाहता मैदानावरती. पहिल्या मॅच मध्ये खूप चांगला खेळ पाहायला भेटला आणि पहिली मॅच जिंकली होती खांबरपाडा टीमनं आणि दुसरी मॅच जिंकली ते देसाई टीमनं. तिसरा मॅच वाडेकर सॉरी वाडेकर टीमनं आणि तिसरा मॅच मैदानावरती शौर्य 11 डोंबिवली. तरी तिथे प्रथम फलंदाजी करताना
एकलव्य कल्याण टीम ने धाबा बनवले 73 धाबा सवृत्त धाबेच लक्ष मनासी बालगुण ही सलामी जोड़ी मैदानावरती जातीय स्वप्नानी अभिलाषा मणि बालगुण सवृत्त धाबेच लक्ष मैदानावरती हा चेंडू लोपुलटोचा सुरेख स्टोक या वीस चेंडू जाईल वायडिश लॉन्ग ऑफ कडे जिथे क्षेत्ररक्षक नाही आहेत चेंडू वन बाउंस ओवर द रोप फोर रन आयुष्य लहान आहे थोडं छान आहे छत्रपती शिवरायांच्या भूमीवरती जन्माला आलो याचाच आम्हाला अभिमान आहे थँक्यू सो मच डीजे खूप चांगलं संगीत मध्ये इथे चौकर्ण खातं खुलं केलंय फलंदाजी करताना अॅग्नल ऑन फायर यावेळी आपण पाहतो स्वर्गीय चंदुशेठ टोमरे स्टँडला मानवंदना देताना चेंडू त्या स्टँड मध्ये जातोय बाउंड्रीलाईनच्या बाहेर षटकार बॅट्समॅनला विनंती करा आपण खेळाडू कक्षाच्या आतमध्ये बसायचं तर निश्चित ते पाहतोय मॅच खूप चांगली असेल 74 धाबेचं लक्ष एका बाजूला खूप चांगली खेळी राजकुमार कडनं पाहायला भेटली 16 चेंडू मध्ये 52 धाबा इथे बनवल्या त्या फलंदाजानं मग त्याला उत्तर देताना टीट फॉर टॅट जशाच तसं उत्तर दिलं मैदानावरती यावीस आउटफील्ड पास आहे इथे थोडस खराब क्षेत्ररक्षण चेंडू जाईल बाउंड्रीलाईनच्या बाहेर अजून एक सुपर स्ट्रोक चौकार थँक्यू डीसी पाऊनी शौर्य तुझ पुढे मृत्यू नतमस्तक झाला स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभूराजा अमर झाला खूप चांगलं संगीत डीजेचं कौतुक करेल चंदू फुटाणे आमचे सर या ठिकाणी निश्चित चांगलं संगीत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतात त्यांचं देखील मनापासून स्वागत आहे अजून एक वा काय जबरदस्त बॅटिंग यावीस पुन्हा एकदा क्षेत्र निवडले लॉंग ऑफ आणि चेंडू जाईल लॉंग ऑफच्या वर्ण अजून एक ब्रँडेड स्ट्रोक फलंदाज होते फलंदाजावरती अॅग्नलच्या बॅट मधन हा अजून एक दमदार स्ट्रोक षडगार बारी बारी सबकी बारी पहिले तुम्हारी अब हमारी का बॅटिंग दाखवली मैदानावरती आणि प्रेक्षकांचं मन जिंकताना अॅग्नल जी केली राजकुमारने केली तसाच खेळ मैदानावरती दाखवताना अॅग्नल मैदानावरती काय जबरदस्त बॅटिंग करतोय तब्बल 5 चेंडू खेळल्यात 20 धाबा त्याने एकवटल्यात 74 धाबेचं लक्ष होतं आणि आत्ता मात्र इथे सुरुवात खूप चांगली पाहायला भेटली अॅग्नल कडनं जबरदस्त बॅटिंग शेवटचा चेंडू गोलंदाज तयार विश्वनाथचा अजून एक मोठा फटका यावेळी स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं स्क्वेअर ऑफ दी विकेट लॉंग 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 बिग बॅट आउट ऑफ द पार्क 6 रन आणि सर्वात लांब पल्ल्याचा षटकार इथे अॅग्नेच्या बॅट मधून पाहायला भेटतोय तरीची तिथे पहिलं षटक कम्प्लीट होतं आणि ज्या प्रकारे शौर्य 11 फलंदाजी करत होते पहिल्या ओव्हर मध्ये या संघाने 26 धाबा एकवटल्या आणि उत्तर देताना इथे देखील 26 धाबा टोकल्यात दोंबिवली टीमच्या फलंदाजाला अॅग्नलचं कौतुक करेल 6 चेंडू मध्ये त्याने 26 धाबा एकवटल्यात आणि काय उत्तर दिलं मी सुरुवातीला सांगितलं टीट फॉर टॅट जशास तसं उत्तर मैदानावरती डीजे डीजे काय जबरदस्त संगीत अंगावरती शारे उठू देतील हरे रंग का सपना लेकर आया था अफजल इस माती में हरे रंग का सपना लेकर आया था अफजल इस माती में छत्रपति ने घुसा दिया था भगवा उसके छाती में काय जबरदस्त संगीत डीजे मास्टरचं कौतुक करेल आणि मॅच देखील त्या प्रकारे पाहायला भेटते मैदानावरती एक जबरदस्त मॅच पाहायला भेटते 26 धाबा एकवटलं पहिल्या पॉवर प्ले मध्ये कारण इथे कल्याण टीमने देखील प्रथम फलंदाजी करताना 26 धाबा एकवटल्या आणि उत्तर देताना इथे 26 धाबा देखील एकवटल्यात डोंबिवली टीमनं
शौर्य इलेवन डोंबिवली आणि त्याला फाइट करतोय एकलव्य कल्याण टीम। हा चेंडू सुरेख होता, ह्या बिस्मत सुंदर फटका, कार्पेटच्या माध्यमातून चेंडू जाईल लंग आनच्या दिशेनं, जिथे सिंगल घेऊन स्ट्राइकला रोटेट केले, कारण फलंदाजाला माहिती आहे एका बाजूनं जबरदस्त बॅटिंग पाहायला भेटली आहे अग्नल कडनं, ज्या अग्नलला प्रतिहारला चढवताना पहिल्या पॉवर प्ले मध्ये 26 धावा एक पडल्यात, 27 रन 27 धावा धावगती लागतात, एक जबरदस्त मॅच आमच्या प्रेक्षकांना पाहायला भेटते, कारण इथे 73 धावा प्रथम फलंदाजी केल्या आणि 74 धावेचं लक्ष असताना मैदानावरती आतापर्यंत 27 धावा एक पडल्यात, समीकरण 47 धावेची गरज। फुल्लेंचा चेंडू बॅक टू द बॉलर, सरळ बॅटने खेळून गेला स्क्रीन समोर, तिथे मात्र क्षेत्ररक्षक होते सिंगल आणि या सिंगल धावसंख्या आपण पाहणार 28। एकी दुसऱ्या मदतीनं आपण पाहतो हा संघ पुढे सरकलाय, एकूण धावसंख्या 28, 46 धावीची गरज असेल, येणारे चेंडू शिल्लक असतील इथे फक्त आणि फक्त 16 चेंडू 46 धावा। राईट आर्म ओव्हर द विकेट, इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, त्यावरती केला प्रहार आणि चेंडू लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या वरनं चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे, अजून एक ब्रँडेड स्ट्रोक 6 धावा। व्यासपीठावरती मान्यवर उपस्थित झाल्यात 40+ चे आमचे अध्यक्ष सन्माननीय अर्जुनभाई पाटील व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांच्या समेत विश्वनाथ दादा मस्कर देखील उपस्थित आहेत, आज एकमेका समोर असतील कारण मित्रत्वाचे संबंध आहेत, मात्र आज कट्टर सैनिक म्हणून एकमेका समोर मैदानावरती लढतील, कारण आज मैदानावरती खूप एन्जॉय आम्हाला पाहायला भेटेल, कारण एका बाजूला विश्वनाथ मस्कर दादांचा संघ असेल तर दुसऱ्या बाजूला अर्जुनभाईंचा संघ असेल। हा चेंडू जबरदस्त स्ट्रोक, इनसाइड आउटच्या माध्यमातून अजून एक लगावलेला सुपर स्ट्रोक, लॉंग ऑफच्या वरनं चेंडू जातोय, लगातार 2 चेंडू 2 षटकार। थँक यू डीजे, झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना या शिव मंदिरी। कवी भूषण यांनी एक सुंदरशी ओळ लिहून ठेवली राज्याभिषेक वरील, कारण राज्यामध्ये नुसती कुतुबशहा औरंगजेब असे नव्हते तर फिरंगी टोपीवाले इंग्रजी होते, या सर्वांच्या माना राज्याभिषेक दरम्यान झुकल्या होत्या, आणि तेव्हा कवी भूषण यांनी लिहून ठेवलं की झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना या शिव मंदिरी, आणि इथे फलंदाज धावचित, फर्स्ट विकेट गॉन, पहिला धक्का शौर्य इलेव्हन न डोंबिवली टीमला। भंडारा हो भक्ती भावा जरा मार्तंड आधार ते ऐकण्यासाठी प्रेक्षक वर्ग अपाट संख्येने गर्दी करतात स्वर्गीय रतंबुवा पाटील स्मृती चषकामध्ये, ते आमच्या चंदू फुटाने इथे चांगलं संगीत ऐकवत आमच्या प्रेक्षकांना। हा चेंडू सुरेख होता, इथे मात्र आपण पाहतोय डॉट चेंडूची समाप्ती, सेकंड ओव्हर कम्प्लीट, 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि इथे 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 41 जिंकण्यासाठी इथे धावांची गरज असेल, आता मात्र 33 धावीची गरज आहे, येणारे चेंडू असतील 12। Thank you.
डीजे 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 सोहम सोहम डीसी करूया आपण चला इथे खांबलपाड्या टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय आपण लगेचच या नाणेफेकीसाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये कारण तिथे वाडेगर टीमचे कॅप्टन सज्ज झाल्यात. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला भेटेल वाडेगर विपक्ष खांबलपाडा या दोन टीम मध्ये. दोन्ही टीमने एक एक मॅच जिंकलाय मात्र इथे आपण त्यांचा मॅच अगोदर खेळतो याचं कारण की ते वाडेगर टीमला मकर संक्रांत चषकामध्ये देखील मेगा पाणीचा मॅच खेळायचा आहे त्यामुळे तर इथे 33वा लक्ष्य 12 चेंडू 33वा हा चेंडू सुरेख फटका इथे मात्र गोलंदाजी पाहायला भेटली. लॉंग ऑफच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला चेंडू पडल्यानंतर खोलभर राहिला आणि चेंडू डीप राहिला फलंदाज मात्र इथे बीट होत आहेत. डॉट चेंडूची समाप्ती निश्चित आपण पाहतो एक जबरदस्त मॅच पुन्हा एकदा तुम्हाला शो मॅच इथे पाहायला भेटेल. पलाबा सिटी विपक्ष आयोजक अशी मॅच तुम्हाला निश्चित इथे पाहायला भेटेल मात्र इथे जेल ड्रॉप झालाय. कॅचेस विन द मॅचेस पकडा जेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. तर जेल कोणाचा सोडलाय तर फलंदाज होते अॅग्नल. ज्या अॅग्नलने इथे प्रति आला चढवताना आक्रमक क्रिकेट दाखवलाय त्या अॅग्नलचा जेल सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस आम्ही नेहमीच सांगत असतोय पकडा जेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. मात्र इथे जेल ड्रॉप केल्यानंतर अॅग्नल कशा पद्धतीने खेळ करेल हे आपल्याला पाहायचं आहे कारण इथे टोटल झाली होती 42 रन जिंकण्यासाठी 32वीची गरज. हा चेंडू सुरेख होता चेंडू पडल्यानंतर खोलभर राहिला आणि जबरदस्त गोलंदाजी करताना इथे गोलंदाज आपण पाहतोय आशिफ. तर आशिफचं मी कौतुक करेल कारण एक निर्णायक षटक होतं तिथे आता चांगली गोलंदाजी पाहायला भेटली कारण तीन चेंडू फक्त एक डाव त्याने आता खर्च केली आहे. कोलबा टप्प्याचा चेंडू पॅडवरती होता स्ट्रॉंग अपील होतं मात्र इथे धावचितच्या स्वरूपामध्ये माघारी बघतोय फलंदाज आबू. जबरदस्त संगीत डीजे मास्टर कडनं काय संगीत ऐकायला भेटलं आज 40+ मॅच आणि संगीत देखील खूप चांगलं ऐकायला भेटतात. मृत्युकेचे पवित्र तवर राखिले स्वराज्य स्वप्न तवर साकारिले गर्जोनिया केलासी हिंदुत्सव साजरा शिवराया तुझं त्रिवार 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 मानाचा मुजरा. छत्रपती शिवरायांना मानवंदना देताना आमचे डीजे मास्टर चंदू फुटाणे सर. तर निश्चित इथे पण पाहतो बघूया मॅचकडे कारण इथे समीकरण उरलंय आत्ता मात्र धावांची गरज असे 32 आठ चेंडू 32वा अॅग्नलला इमोशनल फलंदाजी करावी लागेल. जी सुरुवात त्याने केली होती तो खेळ इथनं दाखवावा लागेल कारण इथनं जर मॅच जिंकायची असेल तर अॅग्नलला चांगला खेळ करावा लागेल. मात्र इथे आसिफचं मी कौतुक करेल काय गोलंदाजी पाहायला भेटली तिसऱ्या ओव्हरमध्ये आणि मॅच पूर्णपणे आपल्या बाजूला झुकवताना पाहायला भेटेल मैदानावरती. ध्येय असं असलं पाहिजे की ज्या दिवशी तुम्ही हराल त्या दिवशी जिंकणाऱ्यापेक्षा जास्त चर्चा तुमची झाली पाहिजे. मग अॅग्नलला खूप चांगली खेळी केली आहे मग पाहूया तो कशा प्रकारे खेळ करेल मैदानावरती. श्रीकृष्णाने सांगितलंय की ना पैसा बडा ना पद बडा मुसीबत में जो साथ कडा वो सबसे बडा. हा चेंडू पुन्हा एकदा डॉट आत्ता मात्र प्रेशर वाढलाय फलंदाजी करताना शौर्य 11 डोंबिवली टीम होती कारण बघा पहिल्या ओव्हरमध्ये 26 धावा आल्या आणि तर दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील 15 धावा इथे एकवटल्या होत्या आणि दोन षटकामध्ये 41 धावा होत्या. तिसरं षटक फेकलं आसिफनं
फक्त एकच धाव केली आणि एक फलंदा त्याला बाद केलाय. कौतुक करेल एक टर्निंग पॉईंटचा षटक जिथे फेकलंय आसिफनं. फक्त एकच धाव आत्ता मात्र 32 धावीची गरज. तेहतीस धावीची गरज मैदानावरती. अॅग्नलनं काय खेळ केला मैदानावरती, मात्र त्याला सामना इथे जिंकता येईल का त्याला उत्तर देताना इथे सला सुरुवातीला पहिला बॅटिंग केली, मात्र राजकुमारनं 52 धावीची खेळी केली हे देखील विसरून चालणार नाही. बघा 40+ चे संघ मैदानावरती खेळतात. हा चेंडू इथे मात्र पाहावं लागेल ऑप्शनच्या बाहेर, पंचांनी स्वैर घोषित केलाय. दोन ऑफिशियल्स तुम्ही पाहता मैदानावरती, बिभीषण मात्रे पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत आणि लेग पंच तुम्ही पाहता संदीप ठोंबरे तुम्हाला पाहायला भेटतात. असे दोन प्रोफेशनल पंच मैदानावरती आहेत. तो गोलंदाज तयार. हा चेंडू सुर एक फटका, या विस्मत चेंडू येईल पॉइंट बॉर्डर लाईन कडे. क्षेत्ररक्षक नाही आहेत. चेंडू फॉर आर चौकार. समीकरणाबाबत थर्ड अंपायरची मांग केली जाते. या हर्षद टोंबरे जातात तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये. तर निश्चित आपण पाहतो इथे पाच चेंडू 27 धावीची गरज आहे. तरार नाट्य मैदानावरती पाहायला भेटलाय. क्षणाक्षणाला सामन्याचं चित्र बदलत आहे आणि क्षणाक्षणाला सामना तरार नाट्यमध्ये परिस्थितीमध्ये पाहायला भेटलाय. अप अँड डाऊन्स कधी सामना इथे आपण पाहतोय कल्याण टीमच्या बाजूला येतोय तर कधी सामना डोंबिवली टीमच्या बाजूला जातोय. हा सर क्रिकेट आहे मित्र, क्रिकेट अनिश्चितनं भरलेला खेळ आहे. कधी काय होईल हे सांगता येत नाही आहे, कारण कधी कधी जिंकणारे संघ सामने हारत असतात आणि हारणारे संघ देखील कधी कधी जिंकत असतात. जीत कर हारने वाले को कायर कहते और हार कर जीतने वाले को बाजीगर कहते. मग इथे झालं काय, पंचांनी नो घोषित केलाय आणि अॅग्नलला माघारी जावं लागेल. इथे मात्र नो बॉलचा इशारा येतोय पंचांकडनं. संदीप ठोंबरेने नो बॉल दिलाय आणि इथे गोलंदाज या स्पर्धेतनं बाहेर. एक मिनिट तुम्हाला थांबवतो मी, तर आपण टॉस करूया. अर्जुन दादांना विनंती आहे, अर्जुन भाई आपण या आपल्या शुभ असते, आपण एक टॉस घेऊ. दुसऱ्या पैकी नक्कीच मॅच असणार आहे. एका बाजूने स्वर्गीय खांबालपाडा नक्कीचा शिवाजी सलगा क्रिकेट संघ खांबालपाडा एका बाजूने उतरणार आहे, तर दुसऱ्या बाजूने नक्कीच असणार आहे वाडेकर संघ. 40+ क्रिकेट पाच चेंडू 26 धावा. पाच चेंडू 26 धावीची गरज आहे. आता मात्र इथे डावपळकापती धावा लागल्या गेल्यात. 49-48 पाच चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि इथनं 26 धावा बनवायच्या आहेत. तर वाडेकर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि फील फर्स्ट या पुढच्या मॅच. यस योगेश मडवी. तर समीकरणाचा पाच चेंडू इथनं 26 धावीची गरज आहे. काय मॅच पाहायला भेटतो आमच्या प्रेक्षकांना, प्रेक्षकांच्या हृदयाचा टोका चुकेल मेंदूला शून्य करणारा मॅच मैदानावरती. अॅग्नल बाद झाल्यात, आता नवीन फलंदाज मैदानावरती तुम्ही पाहता. सेकंडवरती संतोष सक्सेना. चला पंच सामना सुरू करा, वेळ जातोय मैदानावरती. दोन्ही फलंदाज मैदानावरती येतात. नवीन फलंदाज नितीनचा वापर केला इथे मात्र आपण पाहतोय.
48 धावपळीवरती लागल्यात आणि आता जिंकण्यासाठी 5 चेंडूंमध्ये 26 गरज आहे. बिग पार्ट मॅच निश्चित आपण पाहतो. मैदानावरती जबरदस्त स्पर्धा देखील पाहायला भेटते आणि या स्पर्धेमधलं एक नवीन्य, कारण इथे 40+ टीम देखील खेळताना तुम्हाला पाहायला भेटतील. 5 चेंडू 26 धावीची गरज. कोलबा टप्प्याचा चेंडू या वेळेस मात्र सरळ बॅटनं खेळून काढलाय लांगांच्या दिशेनं. जोपर्यंत तिथे क्षेत्ररक्षण चेंडू उचलून फेकतील तोपर्यंत 2 धाबा. आत्ता मात्र समीकरण बदललंय. 4 चेंडू 4 षटकारांची आवश्यकता. 24 धावीची गरज. निश्चित इथं प्रत्येक चेंडू सीमा पार पाठवावा लागेल. फलंदाज संतोष हा चेंडू सुरेख होता. या वीस मात्र एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धाबीचा प्रयत्न. जोपर्यंत चेंडू उचलून फेक केली जाईल तोपर्यंत 2 धाबा कंप्लीट. समीकरण 3 चेंडू आता 22 धाबीची गरज आहे. मॅच मध्ये मजबूत स्थिती निर्माण केली या एकलव्य कल्याण टीमनं, कारण 3 चेंडू 3 षटकात जरी मारले तरी मॅच इथे लेगबायच्या स्वरूपामध्ये येते. ऐकून जिंकण्यासाठी धाबांची गरज असेल तर 3 चेंडू 22 धाबा. तर इथे आपण पाहतोय जबरदस्त मॅच आमच्या प्रेक्षकांना पाहायला भेटती. एकूण धाब संख्या इथे धावपळीवरती लागली गेली ती 52 धाबा. 77 धाबीचं उत्तर देताना इथे सुरुवात खूप चांगली पाहायला भेटली, मात्र ते सातत्य इथे डोंबिवली टीमच्या फलंदाजांना ठेवता आलं नाहीये. ऑप्शनच्या बाहेर 45 बाहेर घोषित केलाय. अवंत धाबा वाढतील. एकूण धाब संख्या 53. जिंकण्यासाठी आता 21 धाबीची गरज आहे. 3 बॉल 21 धाबा. बंतना देखील ह्या वर्षी आम्ही क्रिकेटमध्ये पाहिल्यात, त्यामुळे इथे एखादा चमत्कार मॅचला देखील वाचवू शकेल. आत्ता मात्र आव्हान संपुष्टात येत आहे, कारण डॉट चेंडू पूर्णपणे स्पर्धेतनं बाहेर घेऊन जाईल डोंबिवली टीमला. आणि इथे आत्ता मात्र विजयाचा जल्लोष करताना एका बाजूला आपण पाहतोय एकलव्य कल्याण टीम. 73 धाबा या संघानं बनवल्या, त्याच्यापैकी 52 धाबा राजकुमारनं बनवल्या. मग इथे मोठा फटका दाखवलाय लॉंगांच्या वरनं. सुपर सिक्स पाहायला भेटतोय. मग या षटकाराला काहीच किंमत नाहीये, कारण असं म्हटलं जातंय की वेळ गेली सत्ता गेली कार्यक्रम संपला. तर निश्चित इथे केवळ औपचारिकता मैदानावरती असेल, कारण शेवटचा चेंडू विजय जवळ जवळला. एकलव्य कल्याण टीमच्या बाजूला झुकलाय ज्या संघानं 73 धाबा केल्या. खऱ्या अर्थानं मॅच कुठे झुकली तर तिसऱ्या ओव्हरमध्ये आसिफनं दिलेला फक्त एकच धाव. पूर्ण माने मॅचला कमबॅक मिळून दिला आणि इथे तो मॅच एकतर्फा केलाय. यु आर द वॉचिंग वन साइड मॅच. मॅच आत्ता मात्र इथे समाप्त झाली आणि ही मॅच जिंकली आपण अभिनंदन करूया एकलव्य कल्याण टीमचं. हार्ड लक डोंबिवली टीम.